नमस्कार साडेमाळेतीन च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत पार नाका वसई येथे. पार नाक्यावरच्या सगळ्या या आर पार बायका म्हणजे बिंदास बायका अशा छान आलेल्या आहेत, नटून थटून तयार होऊन आलेल्या आहेत. ते गप्पा कशा मारतात, खेळ कसे खेळतात, खरंच आरपार आहेत की नाही माहित नाही. त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाळे. आपण ज्या पार नाका या परिसरात आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी पार नाक्याविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सौ संपदा संतोष भंडारकर. तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे. शिक्षिका आहात. बरं, इकडच्या पार नाक्यातल्या लोकांविषयी माहिती सांगा मला. मी ऍक्च्युली आमचं हे क्विन्स पार्क हाऊसिंग सोसायटी आहे आणि इथे सगळी लोक म्हणजे आपसात एकदम मिळून मिसळून वागतात आणि कार्यक्रम वगैरे ठेवतो आम्ही वर्षातून एकदा, पूजा वगैरे, मुलांसाठी कार्यक्रम वगैरे, आणि असं वेळ पडली तर एकमेकांसाठी नेहमी उभे असतो, तयार असतात. हो हो. मी आता जसे सगळे आलेले आहेत तशा. हो. आरपार आहेत खरंच या बायका. बघा खेळून. हो ना, खेळल्यानंतर समजेल ना, जिंकल्यानंतर तुम्हाला समजेल की एवढ्या आरपार आहेत ते. हो ना. आणि जर तुम्हाला आमच्या बिल्डिंग विषयी जर हवं असेल तर मी एक चार ओळी लिहिल्या आहेत, त्याच्यावर तुम्हाला समजेल. जमले गर्दी इथे क्विन्स पार्क मधल्या लोकांची, इथल्या लोकांमध्ये आहे नाती प्रीतीची, आहे तिथे बिल्डिंग 1, 2, 3, खेळा सारे मिळून साडेमाडे 3. अरे वा, फॅन्टॅस्टिक. खरंच लोक आरपार आहेत, पण मला आरपार नाही करणार अशी मी अपेक्षा. नाही नक्कीच नाही. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया आरपार टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? माझं नाव द्रितीशन आहे. टोकन्स काढून देशील मला याच्यातली? हा, एक एक दे. पहिल्यांदा एक दे. व्हेरी गुड. अजून एक दे. अजून एक. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती. पहिला क्रमांक आहे 85. दुसरा क्रमांक आहे 97. आणि तिसरा क्रमांक आहे 90. तीन स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाजे किती. खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आम्हाला सांगितलं तुम्ही मगाशी. आता तुम्ही काय करता म्हणालात? मी शिक्षिका आहे. शिक्षिका म्हणजे कितवीला शिकवता तुम्ही? मी माध्यमिक वर्गासाठी 7वी 8वी 9वी पर्यंत शिकवते. 7वी ते 9वी. आणि कुठला विषय? इंग्लिश, ज्योग्राफी, हिस्ट्री. अरे वा, अच्छा. आणि मग तुमच्या विषयी सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी. मला कविता लिहायला वगैरे आवडतात, लेख लिहायला आवडतात, आणि असं जर म्हणजे काउन्सिलिंग वगैरे असेल मुलांसाठी ते पण मी करते आमच्या शाळेत. असं म्हणजे कोणत्याही गेम्स मध्ये वगैरे भाग घेण्यासाठी मी नेहमी सदैव तयार असते. आणि मग खरेदी वगैरे कोण करतो? मग खरेदी मी माझे मिस्टर असे मिळून करता दोघही. हा, आता आपल्याला खेळ खेळायचा आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. भक्ती दहीवाले. तुम्ही काय करता? मी स्टुडंट आहे. म्हणजे काय शिक्षण घेत आहे? आर्ट्स मध्ये, आर्ट्स सेक्शन मध्ये टीबी कॉलेजला आहे. अच्छा. आणि मग काय व्हायचंय मोठेपणी, म्हणजे कॉलेज संपल्यावर? कॉलेज संपल्यावर मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे आणि अॅनिमेशनचा बहुतेक म्हणजे करायचा इच्छा आहे. हा, मग इच्छा आहे तर मग करणार. करणार का? घरी नाही म्हणतायत कोणी? नाही नाही. वा, सांग. कॅपॅसिटी पाहिजे तशी करायची. कॅपॅसिटी सगळ्यांमध्ये असते ओगी नाही. मग मला पण म्हणतात लोक काय कपॅसिटी आहे, तरी पण मी करतोय कार्यक्रम हो की नाही. मग खरेदी वगैरे काय आईला बाबांना करायला लावतेस की काय तूच करतेस? नाही, मी करते. आई बाबांबरोबर जाते. त्यांच्याबरोबर पण जातेस? प्लस स्वतः वेगळी जातेस? प्लस मित्रमैत्रिणींबरोबर जातेस? किती खरेदी करते ना. बरं, ठीक आहे. आता खेळ खेळायचं आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विद्या डी कामत. तुम्ही काय करता? घरात. घरी असता? हा. आणि मग तू मुलांना सांभाळत? मुलांना सांभाळत. नातरांना. कितवी? छोटी छोटी आहेत. एक सिनियर मध्ये, एक 6वी मध्ये. अच्छा. मग एक छोटा मोठा. मुलीचे? मुलीचा मुलगा. त्रास देतात आजीला? भरपूर भरपूर. मुलं आहे ना, मुलांनी केलंच पाहिजे ना. हो. मग तुम्ही त्यांना देता की नाही? आम्ही त्याला दम देतो. दम देता?
आणि बुद्धी शिकवतो थोडा. हो ना. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात? मूळच्या कुठल्या आहात म्हणजे? मंगळूर. हो, त्याच्यात बोलून दाखवा मला थोडस. म्हणजे कणचं कन्नड की काही काही दोन्ही बोला. कोंकणी. हा मिगेल चेडू नात्र म्हणजे दुवेल चेडू. हा मग दोन्ही चेडू असं म्हणटा तांगेल. मस्त तांकां तंद्र दिता. तांणी म्हाका तंद्र दिता म्हणून तांकां मग बांदून घालता. मारूं वसना बिश्टे येता. ओके थँक्यू. इट्स ओके इट्स ओके. याचा काय अर्थ होता? कन्नडाने सांगायला पाहिजे. कन्नडाने की मराठी? मराठीत अर्थ सांगायचा म्हणजे ते मला त्रास देतात. माझी मुलीचं मुलं आहे तर मी त्यांना दम देते. मारत नाही, बांधून टाकते. ते पण मला दम देतात तर त्यांना ऐकून त्यांना बांधून ठेवते. मला नाही ना असं म्हणाला. नाही नाही नाही, माझं नातरुंड आहे. हा म्हणजे मी त्रास देतो तुम्हाला. मग मी मोठी कसली. हा आणि मग दुसरी कुठली म्हणाल भाषा? कन्नड. मग हे आता कशात म्हणा? कोंकणी. आमची मातृभाषा कोंकणी. कोंकणी शिक्षण कन्नड. अच्छा अच्छा. मी शिकलेली नाही. मुंबईला येऊन 50 वर्ष जवळजवळ झाली. 50 वर्ष? 20 वर्षापासून मुंबईलाच आहे मी. आता 65-4 जाऊन शिकते. इथेच आहात आता. स्वतः भाषा मराठीच झाली पण ती पण विसरली. मराठी नाही, मला मराठी येतच नव्हती. कोणची भाषा येत नव्हती कन्नड सोडून आणि मातृभाषा सोडून. अच्छा. येऊन 4 वर्ष मला फार बंदी झाल्यासारखी झालेली. रडून पण काढलं मी. पाणी पण मिळत नव्हतं त्यावेळेला. डोंगरपाडा म्हणून आहे विरारला, तिथे राहायचं. तिथून आम्ही स्टेशन नवंबरात होटेल माझ्या जाऊबाईचं म्हणजे बाबाचं सासरोडी होते. अच्छा. तिथे मी पाणी रात्रीच्या वेळेला न्यायची. तिथे दिवसाला जिंत जीव काढायचं माणसं तरी मी घाबरत नसता. मर्यादेने तिथे दिवस काढले. ह्या मुलांना सांभाळायसाठी मी भरपूर कष्ट काढले. आता त्या मुलांना सुखी मिळू दे म्हणून मी श्री आमच्या गुरुंना इष्टदेवाला कुलदेवाला माझ्या पक्षा मोठ्यांना सगळा मी मागून आशीर्वाद देते ते लोकांना. ठीक आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. इथे आहे सगळ्यांना माझ्या अशी चांगल्या रीतीने मुलं बाळ चांगलं होऊ दे म्हणून मी आशीर्वाद देते. होईल, नक्की चांगलं होईल सगळ्यांचं. हा आता खेळ खेळायचं आपल्याला. ऑल द बेस्ट तुम्हाला त्याच्यासाठी. थँक्यू. चला गप्पावरून झाले. आता वेळ आहे पहिले फेरीची म्हणजे अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे आणि एक किंमत लावायची. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्यातही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार विद्याताई, मग संपदाताई आणि मग भक्तीताई. आणि आजचा आपलं प्रॉडक्ट आहे व्हेजिटेबल चॉपर. या व्हेजिटेबल चॉपरला 50 वॅट क्षमतेची मोटर आहे. याला स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे ज्यामुळे या चॉपरमध्ये भाज्या सहजतेने चॉप होतात. शिवाय हा चॉपर ऑपरेट करण्यासाठी याला पल्स स्विच आहे. प्रॉडक्ट तयार, विद्याताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 1245. 1245. मागे काय वाटते याची किंमत बरोबर वाटते आणि लावलेली 1300 आणि 1300 1500. तुम्हाला काय करायचं? हीच ठेवायची की बदलायची? हीच ठेवायची. ठीक आहे, फ्रीज करूया. 1245 1245 1245. आता संपदाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 1250. 1250 किंमत बरोबर वाटते. आता काय वाटत? 1300 आणि जास्त 2000 वर कोणाला वाटते? नाही, 1200-1300 मध्ये तुम्हाला काय करायचं? फ्रीज. ही फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 1250 1250. आता भक्तीताई, हे घ्या, 4 आकडे वापरा आणि याची किंमत. किती किंमत आहे? 1302. 1302. हा मागे काय वाटतं? 1302 बरोबर वाटते. हा तुम्ही 1300 सांगत होतात मग अशी. हा तुला काय करायचंय? फिक्स. फिक्स करायचे. ठीक आहे, फिक्स करूया. 1302 1302 2 1302 3. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. विद्याताईनी किंमत सांगितली 1245 रुपये, संपदाताईनी किंमत सांगितली 1250 रुपये आणि भक्तीताईनी किंमत सांगितली 1302 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1495 रुपये. त्यामुळे विजेती आहे भक्ती.
हा घ्या तुमचा व्हेजिटेबल चॉपर. काय का कसं वाटतंय तुला तो चॉपर मिळाला त्याबद्दल? बरं वाटतंय. व्हेजिटेबल चॉपर आहे हा? हा माहिती आहे. हा सांभाळून वापर, तुला वेगळाच चॉपर वाटायचा. नाही ते मी बघितलं कुठचा चॉपर. हो ना व्हेजिटेबल चॉपर. आता घरी मदत करत जा जरा. तुझी आई कंप्लेंट करत होती. अजिबात काही करत नाहीस तू. करतच नाही. काहीच करत नाहीस ना. आता हे दिलंय याचा उपयोग कर. हा पुढची राऊंड घ्यायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. एक प्रश्न विचारतो आजचे आपले सहा स्पर्धक सोडून. हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, असं काय आहे हिरव्या पांढऱ्या घरात राहतात माझी काळी बाळ, मूर्ती लहान पण सुगंध महान अशी ह्याची कीर्ती आहे, हे काय आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.